काय आहे बघ, छान बस हे काय आहे पाणी, इथं ग्लासामधून मी पाणी आणलेलं आहे. आता मला सांगा पाण्याचे गुणधर्म कोणते कोणते आहेत? पाण्याला रंग नसतो, वास नसतो. छान, पाण्याला रंग नसतो, वास नसतो. काय नाव तुझं? रोहिणी. रोहिणीसाठी काय आवडा? अगदी छान, पाण्याला आकार नसतो, रंग नसतो, वास नसतो आणि आकार नसतो. आणखी कोण झाले? पाणी हा द्रव पदार्थ. हा, पाणी हा द्रव पदार्थ आहे, तो वैश्विक द्रावक आहे. छान, हे सगळे पाण्याचे काय झालेले आहेत? गुणधर्म आहे. आता मला सांगा पाण्याचा वापर कशा कशासाठी करतो आपण? अगदी छान, पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी करतो. आणखी स्वयंपाकासाठी करतो, स्वच्छतेसाठी. स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, घरकामासाठी, इतर भरपूर ठिकाणी आपण पाण्याचा वापर करतो. तर सगळ्याच प्रकारचे पाणी आपण पितो का? नाही. मग कोणत्या प्रकारचे पाणी आपण पितो आणि कोणत्या प्रकारचे पाणी आपण पित नाही? जी पाणी चवीला गोड असते ते आपण पितो आणि जे खारट असते ते पितो. बरोबर, छान. म्हणजेच काय, तर जे पाणी स्वच्छ असतं ते आपण पाणी पितो आणि जे पाणी क्षारयुक्त असतं, दूषित असतं, ते आपण पाणी पित नाही. मग कोणतं पाणी चांगलं आणि कोणतं पाणी दूषित आहे हे आपण कसं ओळखणार? त्यासाठी आज आपण एक प्रयोग करणार आहोत. आता मी या ठिकाणी काय केलेलं आहे, काही साहित्य आणलेलं आहे, त्या साहित्य तुम्ही ओळखायचं आहे. तर प्रयोग कोणता पाहणार आहोत त्यासाठी या पुढे हा जो फलक आहे त्याच्याकडे पहा. आणि हे जे आणलेलं आहे दुसरा पांढरा पदार्थ तो काय आहे? निर्माण. आपण कपडे धुतो ना, तो निर्माण. ठीक आहे, जाऊन एक दोन मुलींनी पुढे यायच्या. आता कोणी पण दोन मुलींनी पुढे या. तू ये की? हा, ये तू पण. आता आपण प्रयोग करणार आहोत, त्यासाठी काय करणार आहोत? ह्या ज्या दोन परीक्षणाळ्या घेतले तू वर या. ह्या जो दोन परीक्षणाळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार. पाणी आणि मीठ आणि पुन्हा दुसऱ्या परीक्षणामध्ये आपण काय करणार आहे? निर्मा टाकणार अर्धा चमचा. आता दोन्ही परीक्षणांचं आपण निरीक्षण करणार आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचंय? आधी ह्याला निबूस लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हलवता येईल. आता काय करायचंय? असं राहायचं आणि असं असं. काय झालं बघा, आता हे वर झालं. कोणत्या परीक्षेमध्ये जास्त फेस आलेला आहे? काय होत ह्यामध्ये साहित्य? निर्मा आणि पाणी. आणि ह्यामध्ये कोणतं साहित्य होत? निर्मा, मीठ, पाणी. मग असं का झालं दोन्ही मध्ये एकाच फेज जास्त झाला आणि एकाच फेज कमी झाला, असं का झालं? ज्याला येते बरोबर सांगायचं. हा,
असा मीठ असल्यामुळे मिठालाच आपण काय म्हणतो वैज्ञानिक भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो क्षार. अगदी छान. NaCl क्षार असं म्हणतो. हा क्षार बसा. मग असं का झालं असेल सांगा बघू. हे असं का झालं असेल तुम्ही निरीक्षण तर केलं एका परीक्षणामध्ये फेज कमी झाला एकामध्ये फेज जास्त असं का झालं असेल क्षारामुळे तर झालं. मग ह्यातलं पाणी कोणतं योग्य आहे की नाही असं सुफेद पाणी कोणतं आणि दुष्कीट पाणी कोणतं. हा उभा राहतो ते कोणतं पाणी ते पाणी चांगलं आहे. हा बोल ठीक आहे. इकडं कोणाला येईल सांगायला. हा मीठ टाकलं ते पाणी प्यायचं आणि जे त्याच्यात मीठ टाकलेलं नाही ते पाणी प्यायचं नाही. पाणी घरी आपण पाण्यात मीठ टाकून पितो नाही ना. बघा काय केलेलं आहे आपण ज्याच्यात मीठ टाकलं ते पाणी कसलं आपण केलं क्षारपट केलं किंवा खारं केलं. जसं बोरिंगचं पाणी असतं तर मिठाचे क्षाराचे प्रमाण जास्त असतात आणि हे जे पाणी होतं ते काय होतं स्वच्छ होतं कारण त्यात मीठ नव्हतं. त्यामुळे काय झालंय फेस आपला भरपूर झालाय. याचा अर्थ ज्याच्यामध्ये फेस आहे ते पाणी पिण्यायोग्य आहे आणि ते काय आहे सुफेद पाणी आहे आणि हे क्षारयुक्त पाणी आहे त्याच्यामध्ये मिठाचं किंवा क्षाराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे ते कसलं पाणी आहे दुष्पेष पाणी. त्यामुळे आपण घरी काय करतो बोरिंगचं जे पाणी असतं ते काय करतो उकळून पितो आणि वरती क्षाराचा थरस असतो ना कडेला त्यावेळेला आपण जे उकळ थंड ठेवतो त्याला कडेला काय होतो पाण्या क्षाराचा थरस असतो. आता ह्या प्रयोगावरून तुम्हाला निष्कर्ष काय जाणवला काय करायला पाहिजे काय निष्कर्ष निघाला यातून काय केलं पाहिजे आपण सांगा. ओळखायचं म्हणजे सुफेद आणि दुष्पेन पाणी हे कसं ओळखायचं हा प्रयोग आता आपण काय केलेला आहे अभ्यासलेला. ज्या पाण्यामध्ये क्षार असतात ते पाणी पिण्यायोग्य नसतं त्याला दुष्पेन पाणी म्हणतो आणि ज्या पाण्यामध्ये क्षार नसतात त्याला काय म्हणतो आपण सुफेन पाणी असं म्हणतो.